भाजप रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू केल्या जाणार अशी चर्चा आहे. कारण काँग्रेसचे जळगावचे माजी खासदार उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. या प्रवेशाआधीच काँग्रेसनं प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या उल्हास पाटलांचंही निलंबन केलं होतं. पण आता उल्हास पाटील थेट भाजपत आल्यानं भाजपनं खासदार रक्षा खडसेंना पर्याय शोधलाय अशी चर्चा आहे. अखेर डॉक्टर उल्हास पाटील भाजपातच, कन्या डॉक्टर केतकीसह भाजपत प्रवेश. भाजपनं रक्षा खडसेंना पर्याय शोधला. रावेरमध्ये भाजप भाकरी फिरवणार? लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले असतानाच भाजपनं जळगावमध्ये राजकीय भूकंप केला. भाजपसोबत संपर्कात असल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या डॉक्टर उल्हास पाटील यांच्यावर 2 दिवसांपूर्वीच निलंबनाची कारवाई केली होती. पण एक प्रकारे या निलंबनाच्या कारवाईला योग्य ठरवत डॉक्टर उल्हास पाटलांनी बुधवारी भाजपचं कमळ हाती घेतलं. यावेळी त्यांनी काँग्रेसनं लोकसभेच्या उमेदवारीला संभ्रम निर्माण केल्यामुळं आपण पक्ष सोडल्याचं स्पष्ट केलं. मला काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी देण्याच्या करता मला ठरवलं, पण नंतर परत काँग्रेस म्हणायला लागली की राष्ट्रवादीशी चर्चा करूया, काँग्रेस म्हणायला लागलं की अजून बाट पाहूया. पण हे सगळं होत असताना काँग्रेसच्या माध्यमातून जो अनिर्णित अशा पद्धतीचा एक त्यांचा एक सिस्टीम आहे, त्यामुळे आम्ही काँग्रेस पार्टी सोडलेली. खरे तर भाजपकडून एकनाथ खडसेंच्या सून असलेल्या रक्षा खडसेंना पर्याय शोधला जात असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मध्येच गिरीश महाजनांच्या नावाचीही लोकसभा उमेदवारी करता अफवा उठवलेली. पण आता माजी खासदार असलेल्या डॉक्टर उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशानं रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपला एकनाथ खडसेंच्या सून असलेल्या खासदार रक्षा खडसेंसमोर भक्कम पर्याय मिळालाय. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही मोदींना बळ देण्याकरता हा पक्षप्रवेश झाल्याचं सांगत तसे संकेतही दिल्याचं दिसलं. करण्याचा संकल्प मोदीजींनी केला, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता आज हा पक्षप्रवेश झाला आहे. आणि या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पक्ष अजून मजबूत होणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पक्षाची मोठी ताकद डॉक्टर उल्हास पाटील यांच्या पक्षप्रवेशाने झालेली आहे. मला याचा अभिमान आहे की मोदीजींच्या नेतृत्वातला संकल्प पूर्ण करण्याकरता त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. उल्हास पाटलांच्या रूपानं भाजपनं काँग्रेसला खिंडार पाडलंय. पण भाजपमध्ये आणखी इनकमिंग होईल असे स्पष्ट संकेत गिरीश महाजनांनी 1 दिवसापूर्वीच दिले आहेत. मागच्या वेळेस तुम्ही बोलले होते की मोठे मोठे राजकीय भूकंप होतील देवरांनंतर, आता काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवेश करणार आहेत भाजपमध्ये अशी चर्चा आहे. यापेक्षाही मोठे भूकंप होईल असं मी म्हटलं होतं. सर्वात मोठे भूकंप होतील. म्हणजे हा भूकंप कसा आहे काय मला अजून माहिती नाही, पण खूप मोठे भूकंप, म्हणजे तुम्ही मला अपेक्षित असतील असे भूकंप पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. डॉक्टर उल्हास पाटलांच्या रूपानं जळगावमध्ये भाजपला आणखी एक मातब्बर उमेदवार मिळालाय. लोकसभेची उमेदवारी मिळत नसल्यानं काँग्रेस सोडल्याचं उल्हास पाटलांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे काँग्रेसमध्ये अख्खं राजकीय आयुष्य घालवणारे डॉक्टर उल्हास पाटील उमेदवारीच्या आश्वासनाशिवाय नक्कीच आले नसतील. त्यामुळे आता भाजप रावेर मतदारसंघात खरंच भाकरी फिरवतं का, रक्षा खडसेंऐवजी उल्हास पाटलांना उमेदवारी मिळते का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.